नमस्कार, साढ़े सहा वाजलेले आहे। बाबू ॲडमच्या या सलग 22व्या कार्यक्रमात ईश्वरवेवर आपले नामदी स्वागत करतो। कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून ताऱ्यांना नम्र विनंती आहे की कृपया त्यांनी त्यांचे मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवावे। धन्यवाद। बाबू ॲडम हा मंच संहिताला वाहिलेला असताना त्यावर चित्रपट विषयक कार्यक्रम कसा असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे। त्याचे उत्तर असे आहे की चित्रपटाचा पायाच कथा आहे, जिथे कथा आहे तिथे संवाद। कथा, पटकथा, संवाद या मार्गाने आकाराला येणारा चित्रपट हे साहित्याचे एक अंग आहे। शहरातील अभय टॉकीजचे संचालक अभय कोठुके बाबू ॲडमच्या मंचावरून अभिव्यक्त होणार आहे। चोखंड चित्रपट प्रसिद्ध आणि सिंधेबाईच्या लक्ष्मी टॉकीजचे संचालक श्री प्रभू शेखर त्यांना बोलते करणार आहे। मी या दोन्ही मान्यवरांना मंचावर पाचारण करतो। धन्यवाद। शहरातील टॉकी संस्कृती कशी कशी विकसित होती आणि शहरातील टॉकी संस्कृती कशी कशी विकसित होत गेली त्याच्या अनुषंगाने येणारा इतिहास, अभय टॉकीजच्या निर्मितीमागचा प्रवास, त्या संदर्भातल्या कोडकोड आठवणी अशा अंगाने जाणाऱ्या आजच्या या मुलाखतीतून एक मोठा खजिनाच आपल्या हाती लागणार आहे। अभय टॉकीज या शहरातील मानबिंदू आहे। अभय टॉकीजचे नाव माहिती नसणारा विरळाच म्हणावा लागेल। श्री अभय कोठुके यांच्याकडून आज आपण बरंच काही जाणून घेणार आहोत। श्री प्रफुल्ल जयकर हे एक चित्रपट प्रेमी आणि समीक्षक आहेत। हैदराबाद पर्यंत फक्त चित्रपट पाहायला जाणारे हे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे। बिग बी अमिताभ बच्चन यांना ते चंदू बटन यांच्यासोबत मुंबई मुक्कामी भेटले आहे। चित्रपटाच्या प्रेमापोटीस ते सिंधुबाईला टॉकी चालवत आहेत। असो, आता स्वागत अतिथी श्री अभय कोठुके यांच्या स्वागतासाठी मी श्री चंदू पाठक यांना माझ्याकडून करतो।